पाऊन घ्या किती आहे सांगा? 70 आहे. 70 आहे एका पानावर. 70 आहे. आता कॅमेरा जवळ घेईन, याच्यावर काय दिसते? किडा बी आहे एक. की काय दिसते पानावर? शूटिंग जोरान सांगा, कॅमेरा जवळ घेईन, याच्यावर काय दिसते? किडा बी आहे एक. की काय दिसते पानावर? शूटिंग मध्ये काय दिसू राहिलं? काही नाही. आणि या दुर्बीण मधून पा काय दिसत? तुम्ही पाहून घ्या एकदा. आपल्याला काय वाटते की आपली पराठी फ्रेश आहे बा? नाही नाही, बरोबर आहे. भरपूरच आहे, 50-60 भरते. आणि ते पुढे एक पिन एक प्रकार अलग 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 जाते. डोळ्याला वाढ तुम्हाला एक किलो पाहिजे, एक किलो वय करू आला त्याच्यापाशी ते पा. अरे बाबा, मावाचा आटा किती गोपाल भाऊ आता पहिले मावा हिंडू राहिला ते थ्रिप्स होय. अळी सारखा दिसते लंबा लंबा ते थ्रिप्स होय. आणि आता माव्याचा अटॅक याच्यावर येते. मग माव्यासाठी काय केलं पाहिजे? कारण माव्याचा तीव्र अटॅक येते, मावा अटॅक कधी येते? ईटीएल लेवल काय? आता ईटीएल लेवल म्हणजे काय? समजा आपल्याला काय वाटतं की एक कीड दिसली, दोन कीड दिसली किंवा 10-12 कीड दिसल्याशिवाय आपण फवारत नाही. आता हे तर डोळ्यानं दिसून येणार. तुम्ही काय म्हणता? आपल्याला काय वाटते? अकडलेली आहे, फक्त हे अकडलेलं दिसते पान. आता हे मावा जे आहे, आता मावा कीड काऊन येते? आता तुम्ही पहा, आतापर्यंत सतत पाऊस सुरू होता सगळे आपल्या इकडे, आणि अचानक पाऊस बंद झाला. अशा वेळेस जर तुमच्या पिकावर जर एक दोन मावा असतील तर मावाचा प्रादुर्भाव वाढतो. पण अशा वेळेस जर तुमच्या एक दोन जर थ्रिप्स असते त्यावेळेस थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढला असता, आणि त्यावेळेस जर तुडतुडा असता तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला असता. म्हणजे असं काही नाही की वातावरण बदलल्यामुळं फक्त मावाच येते म्हणून, असं नाही आहे. आपण जर तुडतुड्यासाठी फवारणी केली असेल त्यावेळेस, पण माव्यासाठी केली नाही तर मग मावा वाढत, आणि माव्यासाठी फवारणी केली असेल तर थ्रिप्स वाढते. म्हणजे जे कीड त्यावेळेस हजर आहे ते कीड त्यावेळेस वाढते. आणि कधी होते असं? सततचा पाऊस सुरू आहे, अचानक पाऊस बंद झाला. नाही तुम्ही आता तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत की बाबा वातावरणातील बदल, आणि हे ज्यावेळेस वातावरण निघून जाते तर आपण काय करतो? त्यावेळेस एक दोन फवारण्या करतो किंवा एकच फवारणी करतो. शक्यतो एका फवारणीत आपल्याला तात्पुरतं बरं वाटते, आणि नंतर परत त्याचा अटॅक येतो. आता अटॅक समजण्यासाठी तुम्हाला त्याचं जीवनचक्र समजणं गरजेचं आहे किडीचं. आता किडीचं आपलं कसं, आपली लाईफ सायकल कशी आहे? किडीचं बी एक लाईफ सायकल असते. पहिले आता मावा तर एक अशी खतरनाक कीड आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं नसतं, जे मी आता सांगणार आहोत हे गोष्ट कोणी सांगितलं. मावा आता तुम्हाला जेवढ्या अस्तित्वात जेवढ्या किडी आहे किंवा जेवढे काही प्राणी अस्तित्वात आहे, नरण मादीचं मिलन झाल्याशिवाय लेकरू होत नाही. पण मावा ही अशी कीड आहे तिला नर मादीचं घेणं देणं नसतं. नर लेकरं देत राहत, नर आणि मादीच्या मिलनाचं घेणं देणं नाही. हे जे पिल्ले तुम्हाला एवढे याच्यावर जे दिसून राहिले, तुम्ही सांगितले की एवढ्या स्क्वेअर मध्ये एवढ्याच्या 60-70 तुम्हाला दिसले. हे आहेत किती? 1 इंच बाय 1 इंच. 1 इंचाच्या स्क्वेअर मध्ये तुम्हाला 60-70 एवढी संख्या दिसली. याचं कारण काय? हे स्वतः रिप्लिकेट होते. याले नर आणि मादीच्या मिलनाचं घेणं देणं नाही, स्वतः लेकरू देते. मावाचं जीवनचक्र जर तुम्हाला तोडायचं असेल, आणि समजा ज्या शेतकऱ्याची पराठी अशी असेल, यायनं पहिले काय केलं पाहिजे हे पहिले महत्वाचं. एवढ्या जागेत जर आपण 60 पकडले तर 6 x 7 = 12 180 आहे एका पानावर मावा. हे कमीत कमी झाले, 50-60 आपण अंदाजी सांगितले होते की 50-60 असेल. पण तर अशी जर तुमची पराठी असेल ना, एवढी जर हाईट असेल, आता मग गोपाल भाऊ काय म्हणते? मला 2-4 दिवसांनी गोपाल भाऊचा फोन येऊ शकतो, राजा पात्यालाही गुडून राहिल्या हो. आपण मग बुरशीनाशक मारतो, पण बुरशीनाशक मारून फायदा होईन का? नाही. कारण या झाडावर जेवढ्या पात्या आहे, या झाडावर जर समजा 20-25 किंवा 30 पात्या असतील, तर 30 पात्या परिपक्व होण्यासाठी त्याला लागेल पहिले ताकद झाडात, आणि ते ताकद पूर्ण तुमचा मावा ओढून घेऊ लागला. माव्यानं ताकद ओढली तर या झाडात ताकद आहे समजा 50 पात्या सहन करायची. पण याच्यातला जर रस शोषण केलं, आता हे जर हे जे लक्षणं पाळलं तुम्ही, हे लक्षण किंवा हे जे पिवळेपणा दिसत आहे मनामनात, तर हे रस शोषण केलेलं आहे किडीनं. पूर्ण पानात सोड उपसते, पूर्ण रस शोषण करते, त्यामुळं काय होते? आता हे झाड बी पाहून घ्या, हे पान बी पा कसं फिकट पडलेलं आहे. तर याच्यात जे अन्नद्रव्य पाहिजे, गेले परिपक्व होण्यासाठी जे अन्नद्रव्य पाहिजे, हे अन्नद्रव्य त्याच्यात नाही आहे. अन्नद्रव्य त्यात नाही आहे, त्यामुळं काय होते? मग याचा इफेक्ट इथं काही दिसत नाही, याचा इफेक्ट इथं दिसत, इथे पाती गळून जाते. कारण त्याला पाहिजे, पातीले परिपक्व होण्यासाठी जे अन्नद्रव्य पाहिजे. म्हणजे सरळ सोप्या शब्दात समजून घ्या थोडं, तर ते डॉक्टर त्या प्रेग्नेंट बाईला जे देते ते फुल्विक अमिनो ह्युमिक हे असे आयटम काढून देते. कारण त्या त्याच्या पोटात जे गर्भ असते त्या गर्भाला गर्भ कमजोर नाही झाला पाहिजे किंवा परिपक्व झाला पाहिजे, त्याची व्यवस्थित वाढ झाली पाहिजे, त्याच्यासाठी त्या गोष्टी दिलेल्या असते.
म्हणून त्या फुलं ह्या जर तुम्हाला समजा याची जर जोपासना करायची आणि हे गळलं नाही पाहिजे असं वाटत असेल किंवा जास्तीत जास्त ते तुमच्या पिकावर आले पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला आता पहिले कीड नाश करायला लागणे या किडीचा याच्यासाठी तुम्हाला घ्यायला लागणे ऍसिपेट म्हणून ऍसिपेट 30 ग्राम मोनो 30 मिली मी मोनो कधी सांगत नाही परंतु मोनो सांगण्याचं कारण काय कारण तुमच्या पिकावरची जी तीव्रता आहे त्या तीव्रतेहून मी बी घाबरलो की एवढ्या मोठ्या प्रमाणात मावा आला कारण मला अपेक्षा नव्हती की या पानावर एवढं असेल म्हणून आणि याच्यासोबत तुम्हाला घ्यायला लागणे ऍग्रीपॉवर सफल आता तुम्ही म्हणा सफल का होय तर सफलमध्ये सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि सीव्हीड एक्स्ट्रॅक्टचं काम काय असते की सीव्हीड म्हणजे समुद्री शेवाळ समुद्री शेवाळमध्ये पिकाला लागणारे म्हणजे याच पिकाला नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातलं म्हणा किंवा जगातला कोणत्याही पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य आहे जे घटक आहे वेगवेगळे घटक ते सगळे घटक त्या सीव्हीडमध्ये आहेत ठीक आहे तर ते सीव्हीड तुम्ही ऍग्रीपॉवर सफल म्हणजे माझ्या कंपनीचं घेऊ शकता किंवा बायोविटायक्स तुम्ही वापरलं असेल बायोविटायक्स घेऊ शकता फक्त बायोविटायक्समध्ये जे पर्सेंटेज आहे आपण त्यापेक्षा वाढून पर्सेंटेज टाकलेले आहे कारण रिझल्ट शेतकऱ्याला येण्यासाठी कारण मी फील्डवर फिरतो मला माहीत आहे शेतकऱ्याला काय पाहिजे किती प्रमाणात पाहिजे त्यामुळे आपण त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात दिलेला आता